तोडणी काढताना फळ नाही असे सरळ फळ असते आपले, फळ आता सरळ असताना ना याच्या इथं पाहायचं देठाचा का हा देठ सरळ खाली येण्यात येतं, त्याच्याचा अपोजिट साईडला असं वर करायचं फळ आणि नॉर्मल असा हलकासा वर हात द्यायचा फक्त बस, त्याचं फळ हे कट होऊन जातं जेणेकरून त्याच्या फांदीला काय प्रॉब्लेम येत नाही आणि फळाला काय प्रॉब्लेम येत नाही, काय एकदम क्लिअर. नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योग मार्ग परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जी वांग्याची शेती असते ती वांग्याची शेती कशा प्रकारे केली पाहिजे याविषयी आपण आज सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. सरांनी वांग्याच्या शेतीमधून तब्बल 7 महिन्यामध्ये 2 एकरमध्ये त्यांनी 10 लाखाचं उत्पन्न काढलेलं आहे, तेही एकरी उत्पादन आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत याची सुरुवात कशी झाली, याची कशी काळजी घ्यायची असते, कोणते रोपं लावायचे असते, ज्याची औषधाची निर्मिती औषधं कोणते मारायचे असतात आणि ह्या जी जे मार्केट असते मार्केट कुठं कुठं त्यांना अवेलेबल आहे याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया. सर, उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा. सर, माझं नाव सोमनाथ दादा सोमस्के, राहणार पाटस, बिरोबावाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आणि सर, आता जी व्हरायटी आहे आपली, जी वांग्याची व्हरायटी आहे ही कोणती आहे? ही वांग्याची व्हरायटी यांचा झाडेन कंपनीची बारटोक व्हरायटी आहे. आणि सर, आपण ही जी शेती आहे आता आपल्या प्रेक्षकांना हे सांगा, आता काय होतंय आपल्या शेतकरी जे वांगे असतात आता वांग्याच्या वेगळ्याच व्हरायटी असतात त्या गावरान पद्धतीच्या, तर त्या पद्धतीच्या ज्या गावरान पद्धतीच्या व्हरायटी असतात आणि आपण लावलेली ही जी व्हरायटी आहे ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? दोन्हीमध्ये बराच फरक आहे. ते गावरान सेगमेंट हा आपल्या घरगुती वापरासाठी जातो, हा हॉटेल लाईनला जाऊ शकतो, मेसला जाऊ शकतो किंवा इतर भरिताच्या सेगमेंटमध्ये हे मोडतं आणि बारक्या वांग्याचा किंवा गावरान वांग्याचा सेगमेंट हा वेगळ्या सेगमेंटमध्ये मोडतो. तर हे भरिताचा जे स्पेशालिटी आहे त्या भरिताच्या स्पेशालिटीसाठी हे आपण हा वाण लावलेला आहे. तर ह्या वाणाचं कसं होतं, एकतर हा लवकर चालू होतो आणि जास्त दिवस चालतो. अच्छा. तर चालू होण्यासाठी याला जास्तीत जास्त 45 दिवसापासून सुरुवात होते, त्याच्यानंतर हा 7 महिने 8 महिने 9 महिन्यापर्यंतही चालू राहतो. ओके. तर त्याच्यातून कसं होतं, जास्त दिवस चालल्यामुळे मार्केटचा चढ उतारही कव्हर केला जातो. बरोबर. आणि उत्पन्नही आपल्याला पुरेसं मिळून जातं. आता एखादं जर पीक घ्यायचं असेल ना, तर प्रत्येक पिकाला जमिनीचं जमिनीचा कस असतो, जे जे काइंड ऑफ सॉइल्स म्हणतो आपण त्याला, ती वेगवेगळ्या प्रकारची जमीन असते. जर एखाद्याला आपल्याला ही जर लागवड करायची असेल ह्या वांग्याची, तर त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची आणि कशी जमीन असे पाहिजे त्याला आवश्यक आहे? याला पहिलं काय असेल, पाण्याचा निचरा होणारी जमीन असली पाहिजे. पाण्याचा निचरा होणारी काळी जमीन असेल, पोटे जमीन असेल, तरी एक उत्तमच जमीन आज झाली ती. बरोबर. जास्त आपण व्हाईट सॉईलवर वगैरे जरी केलं किंवा हलक्या जमिनीवर करायचा प्रयत्न केला तर अपेक्षित उत्पन्न येण्याचं प्रमाण कमी राहतं, तर त्यासाठी जमीन ही चांगलीच पाहिजे. आणि आता तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांनी समजा ह्याची लागवड करण्याचं ठरवलं, तर लागवड करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे? आता लागवड करताना पहिली काळजी म्हणजे त्याचा सीझन पहिला व्यवस्थित निवडला पाहिजे. पहिला सीझन म्हणजे कसं होतं, 15 मेपासून सीझन हा स्टार्ट केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्त दिवसाचा सीझन मिळू शकेल. बरोबर. जेणेकरून अख्खा पावसाळा आणि हिवाळा ह्या दोन गोष्टी आपल्याला कव्हर करता आल्या पाहिजे. ह्याला जास्त उन्हाळा हा चालत नाही. बरोबर. याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो किंवा झाडाला स्ट्रेस येतो, त्याच्यामुळे उत्पन्न मिळत नाही. आणि भरीत हे खाण्याचा सीझन हा खरा हिवाळ्याचा. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे हिवाळा टार्गेट करून आपला हिवाळा सुरुवातीपासूनच आपल्याला हे उत्पन्न चालू झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्त दिवस उत्पन्न मिळेल. बरोबर. आणि सर, आता ही जी लागवड केली तुम्ही, आता हे दोन्हीमध्ये अंतर किती आहे? हे दोन लाईनमधलं अंतर 7 फुटाचं आहे आणि दोन झाडामधलं अंतर हे 3 फुटाचं आहे. तरी त्याच्यामुळं 1 एकरामध्ये जास्तीत जास्त 2000 ते 2200 रोपं बसतात. आणि सर, लागवडीचा पूर्ण खर्च 1 एकरमध्ये किती होऊ शकतो? आता याचं 1 एकरला कमीत कमी प्लॉट चालू होऊन संपेपर्यंत 2.5 ते 3 लाखापर्यंतचा खर्च येतो. आणि त्याच्यातून मग आता आपलं जे उत्पन्न मिळेल, मार्केटचा चढ उतार होईल, त्याच्यामधून मिळणारा रेशो प्रॉफिटचा आपला त्याच्यातून ठरतो. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेसच एवढे पैसे होतील किंवा एवढं हे होईल हे नाही सांगू शकत. एवढं पॉसिबल नाही. हा, पण आपण उत्पन्नाचा टार्गेट सांगू शकतो की 60 टन एकरी सहज निघतं आणि त्याच्या पुढेही आपल्याला चाला काढायचंच म्हणलं तरीही आपले प्लांट जर त्याच्या पुढे चालले तर आपलं ते उत्पन्न वाढतं. जे पिकं असतात पारंपरिक आपण त्याला नगदी पिकं म्हणतो, त्याच्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. एखाद्याने ऊस लावला ते ऊसच लावतात, कापूस लावला तर कापूसच लावतात. म्हणजे तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय सांगाल,
एक जनरली पीक पद्धती ही प्रत्येकाने बदलली पाहिजे. ज्याला ज्या पिकामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ते पीक केलंच पाहिजे. पण एक वेळ असं नाही की सगळ्यांनी त्याच एकाच पिकाकडे जावं. बरोबर आहे. प्रत्येकाने एक वेगवेगळ्या पिकामध्ये थोडासा आपला इंटरेस्ट तयार करावा किंवा मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम हे केली पाहिजे. म्हणजे वेगवेगळे पिकं आपल्या शेतामध्ये एकच पीक नाही घेतात, तीन चार किंवा दोन पिकं तरी वेगवेगळे घेतले पाहिजेत. बरोबर. मग त्याच्यामध्ये काही तरकारी पिकं घेऊ किंवा काही जास्त दिवसाचे ऊसासारखं पीक घेतलं तरी हरकत नाही. बरोबर. पण आपला ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण पीक पद्धती ही बदललीच पाहिजे. आणि सर आता आपण काय पुन्हा ह्याच्याकडे येऊया आपल्या पिकाकडे. आता ज्यावेळेस आपण लागवड केल्यानंतर ह्या पिकाला खताचं नियोजन कशा प्रकारचं असलं पाहिजे? आता याचं खताचं नियोजन कसं होतं? ह्याचं खताचं नियोजनमध्ये आपण समजा बेड भरतानीच त्याच्यामध्ये शेणखत टाकतो किंवा कंपोस्ट टाकतो. बरोबर. परत आपलं पोल्ट्री मॅन्युअर टाकतो आपण याच्यामध्ये. सगळं टाकून झाल्यानंतर थोडा बेसल डोस आपण नॉर्मली याचाही टाकून देतो, DAP वगैरे किंवा त्या सेगमेंटमधला केमिकलमधला थोडासा देतो आपण. बरोबर. आणि ते सगळं झाल्यानंतर आपण काय करतो, त्याला मल्चिंग टाकून घेतो. मल्चिंग टाकल्यानंतर ड्रिप टाकतो. अच्छा. मल्चिंग आणि ड्रिप याच्यात सगळ्यात मेजर रोल हा आहे. आणि ह्याला खर्च किती होतो सर एक एकरला मल्चिंगचा? आता मल्चिंगला काय होतं, मल्चिंगचा सरासरी 15,000 लेबर सहित खर्च येतो. अच्छा. त्याच्यानंतर ड्रिपचं तर काय, जुनं ड्रिप असेल आपलं पहिल्या पिकाचं तर ते वापरू शकतो आपण, किंवा नवीन ड्रिप करत असेल तर त्याचा सबसिडीवर आपल्याला भेटून जात. बरोबर. म्हणून ह्या दोन गोष्टी, मल्चिंग आणि ड्रिप, ह्या दोन गोष्टी कंपल्सरी पाहिजेत. त्यानंतर आली स्पेसिंग, आपले दोन बेड मधलं अंतर व्यवस्थित सोडणे, हवा पिकाला मोकळी राहिली पाहिजे. 7 आणि 3 ह्या पिकामध्ये तर 7 आणि 3 हे राहायलाच पाहिजे. बरोबर. ह्या दोन गोष्टी कंपल्सरी पाहिजे. तिथून पुढे जे आपलं खताचं नियोजन चालू होतं कोणचं, ते आता त्याला डेली बेसिसवर आपल्याला पाणी आणि खत देणंच आहे का, तर त्याला सर्वाइव्ह करायचंय, जगवायचं. मग त्याच्या गरजेनुसार आपल्याला वेगवेगळ्या स्टेजनुसार वाढीच्या काळामध्ये वाढीचा टप्पा द्यायचा, त्याच्यानंतर फुलधारणेमध्ये फुलधारणे द्यायचा, त्याच्यामध्ये तोडणी चालू झाल्यानंतर तोडणी टप्पा द्यायचा. असे सगळे विभागून NPK असतील किंवा सगळे आपले 16 अन्नद्रव्य सगळे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते गेले पाहिजेत. बरोबर. की ते आपण प्रत्येक पिकानुसार आपल्याला माहिती असतं की आता आपण कोणत्या टायमाला कोणते पीक खतं दिले पाहिजेत किंवा काय दिलं पाहिजे. पहिली गोष्ट कोणची तर कीड आणि रोग व्यवस्थापन. कीड रोग व्यवस्थापन ह्याच्यात महत्वाचा मुद्दा काय, शेंड्या आळी किंवा फळपोकरण आळी, ह्या दोन गोष्टी एकदा आपण फेरोमोन ट्रॅप्स लावतो. फेरोमोन ट्रॅप्समुळे सकिंग पेस्ट आणि शेंडे पोखरण आळी आणि हे फळआळी हे आपल्याला थोड्याफार प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात कंट्रोल करता येतं. राहिली गोष्ट त्याच्यानंतर आपण थोडेसे केमिकल स्प्रे घेतो किंवा बायोलॉजिकल स्प्रे घेतो. बरोबर. त्याच्यामध्ये ते कंट्रोल होऊन जातं. आणि रोगाचं काय होतं, जे काही रोग पडतील आपल्याला, भुरी असेल किंवा डावणी असेल किंवा करपा असेल, याच्यानुसार आपण त्याचे जैविक आणि केमिकलचे स्प्रे घेऊ शकतो मारायला. हो. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये राहिली गोष्ट दुसरी, की आता सकिंग पेस्ट आल्या. सकिंग पेस्टला आपण स्टिकी ट्रॅप लावतो. स्टिकी ट्रॅप लावल्यामुळे ते बरेच कंट्रोल होतात. आणि त्याच्यानंतर त्यातूनही कंट्रोल कमी झाला तर आपण बायोलॉजिकल किंवा केमिकल स्प्रे घेऊन तेही कंट्रोल करतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो लेबरचा. हो हो. जर एखाद्याने 1 एकर जर केळीची लागवड केली, हो, तर किती लेबरची आवश्यकता लागेल? आता 1 एकरला 4-5 लेबर सफिशियंट होतात. 5 लेबरवर 1 एकर चालतो. अच्छा. पण ह्या बारटॉक मध्येच चालेल किंवा ह्या भरताच्या वांग्याच्या सेगमेंट मध्येच चालेल. जर आपण त्याच्याऐवजी गावरान वांग्याचा सेगमेंट घेतला तर ते चालणार नाही का, तर तिकडे लेबर जास्त लागणार. अच्छा. का तर तिकडे त्याला झाडालाही काटेत आणि फळालाही काटेत नाही. बरोबर. लेबर काम त्या जशा पाहिजे त्या पट्टीमध्ये करत नाही, तो प्रॉब्लेम येतो. ते आपले छोटे वांगे असतात गावरान पद्धतीचे, त्याला तर आपल्या रुरल ह्याच्यामध्ये म्हणजे आपले आजूबाजूच्या डिस्ट्रिक्टमध्ये त्याला मार्केटचं काही कमी कमतरता नसते. पण आता हे जे मोठमोठे वांगे आहेत आपल्या गावाकडे, म्हणा आज बी लोक ह्या वांग्याला जास्त प्रेफरन्स नाही देत. आता या वांग्याचा प्रेफरन्स अजून लोकांचा कसं झालेलं आहे, हे सगळे शहरी वर्ग किंवा जो काही मोठ्या मोठ्या शहरांमधला जे काही ग्राहक आहे त्याला माहिती असतं की आपण कोणत्या सीझनला काय खाल्लं पाहिजे. जे हिवाळा आला तर आपण भरीत खाल्लं पाहिजे, उन्हाळा आला तर गावरान वांग्याचं भाजी खाल्ली पाहिजे, हे त्यांना माहिती असतं, ते फॉलो करतात ते लोक. आणि आपल्या लोकांचं कसं होतं, बारक्या वांग्याचं त्यातलं थोडं मोठं आणणार आणि भरत करून घेणार. हो हो. पण तो स्पेशल भरीताचा सेगमेंट नाहीये. बरोबर. हा जर आता मार्केटमध्ये स्पेशल भरीताचा सेगमेंट असेल, भरीताचाच वांगा, तर हे जे शहरातले लोक आहेत ना हे लालच प्रेफर करतात. त्यामुळे शहरांमध्ये याची मागणी जास्त आहे आणि मुख्यतः मुंबईला जास्त मागणी. जे एखाद्या शेतकऱ्याने मराठवाड्यामध्ये केली, समजा संभाजीनगरला केली किंवा बीड सारख्या ठिकाणी जालना वगैरे तिकडे ही शेती केली, तर ट्रान्सपोर्टचा खर्च आणि ते मॅनेज होऊन त्यांना प्रॉफिट राहील का याच्यामध्ये? आता ट्रान्सपोर्टचा चार्ज त्यांना जास्तच लागणार. हां. जर ट्रान्सपोर्टचा जास्त चार्ज लागला, जास्त लागला तर जर मिनिमम ज्यावेळी रेट येतो मार्केटमध्ये की आता मार्केट कमी आलेलं आहे, त्यावेळी जर तो ट्रान्सपोर्ट कॉस्ट मार्केटपेक्षा जर जास्त झाला तर मग तो निश्चित शेतकऱ्याला परवडणार नाही. म्हणजे त्याला त्या गोष्टीसाठी काहीतरी प्लॅन करावा लागेल की लोकल मार्केटला थोडं काही खपतंय का, किंवा तिकडे काही त्याचा प्लॅन होतोय का, काही लोकांना तिकडे माल देऊन सवय लागतायत का,
बरोबर, तेही पाहावं लागेल. फक्त अंतर जर वाढत असेल ट्रान्सपोर्टचं तर फक्त आपण त्या टार्गेट करू शकत नाही मुंबईवर किंवा पुण्यावर, त्याला लोकल मार्केटचा काहीतरी बेस तयार करावा लागेल किंवा त्या बेसवर आपल्याला थोडंसं काहीतरी प्लॅन करावं लागेल जेणेकरून आपल्याला कुठंतरी प्रॉफिट होईल. तर दोन्हीमध्ये जर प्रॉफिट मार्जिनचा जर विचार केला आपण, जे आपले गावरान पद्धतीचे वांगे असतात हो, आणि हे जे वांगे आहेत ते मोठमोठे, आता ते वांग्याची साईज खूप छोटी असते, म्हणजे हो मला वाटतं 150 ग्राम, 100 ते 150 ग्राम आणि हे 700 ग्राम पर्यंत वाढतं, 500 ग्राम पर्यंत हे सहज होतं. तर दोन्हीचा जर विचार करता शेतकऱ्यांसाठी प्रॉफिट मार्जिनचा विचार करता कोणता फायद्याचं राहील वांग? आता तो शेतकरी करतोय कसाठी हे महत्वाचं आहे. तो स्मॉल स्केलवर करत असेल, लोकल मार्केटसाठी करत असेल तर त्याला ते गावरान वांग्याच सोपं पडतं, आणि जर तो कमर्शियलसाठी करत असेल तर त्याला भरताच्या वांग्याची याचा ह्या सेगमेंटची गरज पडते. म्हणजे कमर्शियल सेगमेंटसाठी हेच येतं, आणि याचा सीझन कसा होतो, त्याचा जसा उन्हाळी सीझन असतो किंवा उन्हाळ्यामध्ये ते वांगं जास्त चालतं बरोबर, तसं हे उन्हाळ्यामध्ये कमी चालतं. उलटा याचा ड्रॉबॅक आहे ना की हा उन्हाळ्यामध्ये कमी चालतो म्हणजे भरताचं वांग. मग आता तुम्हाला भरताचं वांग उन्हाळ्यात करताच येत नाही म्हणल्यानंतर मग त्या टायमाला तुम्ही बारकं वांग करायचं, आणि सीझनच्या टायमाला म्हणजे 15 मे पासून पुढं जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत हे वांग चालतं. आणि सर आता हा हे महत्वाचा प्रश्न आहे, लागवड करताना ती कोणत्या महिन्यात केली पाहिजे? याची लागवड आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे या गोष्टीला की पूर्ण पावसाळ्याचा सीझन जर कव्हर करायचा असेल आणि पूर्ण थंडीचा सीझन कव्हर करायचा असेल तर 15 मे ते 1 जूनच्या दरम्यान लागण करावी. बरोबर, सगळ्यात मोठा सीझन सापडतो, शेतकऱ्याचा फायदा सीझन येतो या दिवसामध्ये. रोग किडींचा प्रादुर्भाव कमी असतो, म्हणजे जेणेकरून वातावरण चांगलं असल्यामुळं कीड कंट्रोल ठेवली तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्या सोयीच्या असतात. कीड कंट्रोल ठेवता आली ह्या दिवसांमध्ये तर आपलं उत्पन्न निश्चित भरपूर मिळतंय. आता ही जी लागवड केली, आता ह्याच्यामध्ये तुम्ही रोपं लावले होते का डायरेक्ट बी आणून लावले? रोपं लावले होते आपण, रोपं हो नर्सरीमध्ये तयार केलेले रोपं असतात ते रोपं आणून लावले होते. त्याच्यानंतर 45 दिवसानंतर पहिली तोडणी चालू झाली आणि तिथून पुढे आजपर्यंत चालू आहे. जवळपास 3.5 महिने झाले आता हा प्लॉट चालू आहे. आता आज उन्हावर डिपेंड आहे की हा प्लॉट पुढे किती दिवस चालेल. जर जास्त ऊन पडलं तर प्लॉट थोडा लवकर संपल, आणि जर ऊन कमी राहिलं तर प्लॉट अजूनही जास्त दिवस चालेल. मगाशी तुम्ही सांगत होते जर आपण ह्याला सेट नेट केलं तर ह्याचं अजून उत्पन्न वाढू शकतं किंवा अजून जास्त दिवस चालू शकतो वांगे, तर तुम्ही सेट नेट बद्दल काय सांगा आपल्या शेतकऱ्यांना? आता आम्ही यावेळेस सेट नेट नाही केलेलं या प्लॉटला सध्या, पण जर कधी उन्हाळ्यामध्ये जर प्लॉट आपल्याला करायचाच म्हणला तर येत नाही असा विषय नाहीये, तर त्याला सेट नेट द्यावं लागेल. अच्छा, हा जर आपण त्याचा प्लॅन आधीच केला की आता आपल्याला सेट नेट करायचंय आणि मग आपल्याला प्लॉट घ्यायचा, 100% सक्सेस रेट आहे आणि सेट नेट मध्ये उत्पन्नही चांगलं निघतं आणि क्वालिटी उत्पन्न निघतं. ओपन फील्ड पेक्षा कधीही निश्चित एकदम चांगलं उत्पन्न सेट नेट मध्ये निघतं. ऑलरेडी आता फक्त सेड नेट त्याच्याकडे आधी तयार असेल तर त्याचं कॉस्टिंग कमी लागेल त्याला, किंवा मग पहिल्याच वर्षी प्रॉफिटच होईल सेड नेट करून असं नाही सांगता येत का. तर सेड नेटला आपला कॉस्ट गेलेला आहे, तोही मायनस करावा लागेल आपल्याला. आणि सर समजा सेड नेट जर एखाद्याला करायचं असेल एका एकरसाठी तर मिनिमम तुमच्या अनुभवानुसार किती कॉस्ट लागेल त्याला? एक सेड नेट करायचं म्हणलं ना एक सरासरी 10 ते 12 लाख रुपये एकरी सेड नेटला लागतात, फ्लॅट सेड नेटला. अच्छा, हो म्हणजे जर आपण महाडीबीटीच्या वगैरे स्कीम मधून जर केलं तर तेवढा त्याचा कॉस्टिंग येतो. मग त्याच्या काही 35-50% आपल्याला त्याची सबसिडी माघारी येते समजा. अच्छा, म्हणजे 5 लाख रुपये खर्च होतो, 5 ते 6 लाख रुपये खर्च येईल आपला, पण ते कायमस्वरूपी होईल. त्याच्यामध्ये आपण प्रोटेक्टेड कल्टिवेशन करू शकतो, म्हणजे फक्त हे भारताचं वांगच करील असं काय नाही, आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची करू शकतो, बरोबर, चेरी टोमॅटो करू शकतो, हे बारटोक तर त्याच्यामध्ये मस्तच येतं, काहीच अडचण नाही. बरोबर. आणि सर मला साधी बांधणी केली तुम्ही, हो सर इकडे दाखा, ही बांधणी केली, आता ही बांधणी किती दिवसाला आणि कशी करायची असते? आता याच्या बांधणीचं कसं होतं, प्रत्येक शेंडा निघला की त्याला बांधणं गरजेचं पडतं. हे शेंडा निघला याला बांधून टाकलं, हा निघला याला बांधलं, हा निघला याला बांधलं, हे प्रत्येक ठिकाणी का बांधावं लागतं? जर इथं नाही बांधलं ना तर हे तर लागलेलं हे जे वांग हे खाली येणार. आता हे इथं नसतं बांधलं, आता हे अजून 4-5 दिवसांनी किंवा 6 दिवसांनी तोडायला येईल किंवा मोठं होईल, 500 ग्राम पर्यंत जाईल. बांधलेलं नसेल तर हा शेंडा खाली येईल. आणि सर हे आता आता हे विचारलं तुम्ही, आता हे फळ लागले तर याला फुलं आल्यानंतर किती दिवसात येतं विकायला? फळ फिळ आल्यानंतर येणार ज्यामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये हे निघून जातं, म्हणजे हे कळी आता ही तयार झाली आहे ना, हा याच्यानंतर हे 10 दिवसात तर हे तुटणार आहे. अच्छा, हे 10 ते 12 दिवसाच्या आता हे तुटून जाणार. म्हणजे कळी आली की 10 दिवसात हे मोठं होऊन विकले विक्रीला? हो, 10 ते 12 दिवसात विक्रीला जातं. आणि आपलं जे दुसरं नॉर्मल वांग असतं तेही तितक्या दिवसामध्ये येतं. फक्त याचं कसं होतं, हे क्विक पुढे चालतं आणि हे थोडंसं त्याची थोडंसं कळून येत नाही, म्हणजे हे साईजला दिसल्यामुळं पटपट आपल्याला कळून येतं ना. हे वेट बी जास्त आहे ना सर? हो, याचं वेट जास्त आहे ना, याचं 500 ग्राम वेट आहे फक्त, त्याच्यामुळे याचं प्रॉफिट मार्जिन बी जास्त राहतो. आता हे जेव्हा ही साईज आता ही साईज 2 दिवसांनी तोटायला येईल आपली. हे दाखवा, आता ही 2 साईज आहे ना, हे 2 दिवसांनी आपली तुटणार आहे. अच्छा, हो म्हणजे तुम्ही याला 500 ग्रामच्या पुढे नाही जाऊन देत म्हणायचं? 500 ग्राम एक 500 ग्राम म्हणजे ना एकदम परफेक्ट हे झाला,
मार्केटला चालणारा साईज झाली ती, म्हणजे त्याच्या पुढे गेले की ते दिसायला खराब दिसणार किंवा जास्त मोठं, मग घेणार कोण, म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये निबार वगैरे होत असेल ना? निबार होतं हे, पण जास्त मोठं झालं तरच निबार होतं. तसं ही व्हरायटी आहे ना, मऊ जास्त राहते, म्हणजे याच्यामध्ये बियाचं प्रमाण बी कमी आहे. हे मल्चिंगचा आणि हे सगळं सेटअप आहे, दोऱ्या वगैरे बांधलेल्या. तर तुमच्याकडे डोक्यामध्ये प्लॅन आहे याच्यामध्ये दुसरं पीक घेण्याचं? हा, आता कसं होतं, प्लॉट 3 महिन्याच्या पुढे गेलेलं आहे, ऊन वाढत चाललेलं आहे. बरोबर. ऊन वाढत चाललंय म्हणल्यानंतर आता कसं होईल, प्लॉट अचानक जरी स्ट्रोकमध्ये गेला किंवा सनबर्निंग, फळांना सनबर्निंग व्हायला लागली, फळ सनबर्निंगने खराब व्हायला लागले, तर हा मार्केटला जाण्यासारखं तर काही इश्यू राहत नाही परत. मग बरोबर, आपलं उत्पन्न घटणार, वेळ हे होऊन जाणार, संपून जाणार. मग त्याच्यापेक्षा आता नवीन सेटअप करण्यापेक्षा मग आम्ही काय प्लॅन केलेलं आहे, आत्ताच 3 महिने होऊन गेले की खाली कारल्याचं बी लावले याच्यामध्येच. हो, याच्यामध्ये आता कारल्याचं बी लावून दिलं आहे आम्ही. आता कारल्याचं बी लावल्यानंतर बघा, आता आम्ही हे बी आता 2 दिवसापूर्वी बी लावलेले आम्ही, तर आता हे 1-5 दिवसानंतर हे बी उगवायला सुरुवात होऊन जाईल. त्याच्यानंतर कसं होईल, उगवल्यानंतर 1.5 महिने वेल डेव्हलपला जाईल, म्हणजे अजून आपल्याकडून आत्तापासून 1.5 महिन्याचा काळ आहे याच्यापर्यंत. डेव्हलप होऊन चालू होईपर्यंत 2 महिन्याचा कालावधी याचा जाईल, तोपर्यंत आपण वांगे चालवू शकतो. आणि जरी अचानक स्ट्रोक बसला वांग्याला काय झालं उन्हामुळं, तरी आपण वेल असल्यामुळं आपलं दुसरं पीक रेडी असणार आहे. इथून पुढे थोडा गॅप पडला की आपलं दुसरं पीक चालू होईल. हा त्याच्या मागचा प्लॅन केला. आणि कारल्याचं कसं DCSची मिनिमम व्हरायटी आहे ती लावलेली आपण याच्यामध्ये. आणि सर, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही आतापर्यंत सगळी वांग्याविषयी डिटेल अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर आपल्याकडून काही तुम्हाला विचारण्यात राहिलं असेल तर अजून याच्या व्यतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये काय ॲड ऑन करू शकतात का अजून? आता याच्यामध्ये काय ॲड ऑन काय सुरू, आपल्याला पहिला महत्त्वाची गोष्ट, सीझन हा पहिला परफेक्ट पकडायचा. अच्छा, वांग्याचा सीझनला लवकर आपण मे मध्ये लावून घेतले ना की बरोबर 6-7 महिन्याचा सीझन आपल्याला सापडतो, सगळे चढ उतार सापडतात, म्हणजे हे वांग्याचा विषय इथं मिटून गेला. आणि त्याच्यानंतर हे असं पीक पायलटमध्ये याच्यानंतर दुसरं वेलवर याच्यावर सोडून दिलं की तिथून पुढे 4-3 महिने आपले जातात. हो, म्हणजे असं 1 वर्ष कव्हर करायला आपलं कमी जातं, सोपं जातं. मग खर्च आपला जर इथं बेस्टचा हा स्टेजिंगचा याचा खर्च वाचला, आपला वर घालवण्याचा खर्च याच्यावरच वर जाणार आहे ते परत, तो आपला खर्च कमी झाला. म्हणजे पुढच्या पिकामध्ये आपल्याला जे काय मिळणारे पैसे आहेत, उत्पन्न जरी कमी मिळालं आपल्याला, बायचान्स दुबार पीक असणार आहे आपलं, बायचान्स उत्पन्न कमी मिळू शकतं एक वेळ, जरी कमी मिळत तर आपला खर्च बी कमी झालेला आहे ना. हो बरोबर, ऑलरेडी ह्याच्यासाठी म्हणजे खर्च बी कमी झाला तर मिनिमम आपल्याला पैसे मिळाले तरी चालतात. नवीन डेव्हलप करून सगळं वेळ घालवण्यापेक्षा हे सोपं पडतं. बरोबर. आणि असं काय नाही की पीक खराब असेल, ते पीक चांगलंही येतं 100%. आता सगळं व्यवस्थित सेटअप आहे. मग ते झाल्यानंतर मग आपलं कसं होतं, 2 पिकाचा 1 वर्षाचा कालावधी कव्हर होऊन जातो. त्याच्यानंतर पीक पायलट करणे आणि पुढचं पीक करणे. फक्त एकाच पिकावर थांबून बाजूला निघण्यापेक्षा 2 पिकं केलेले कधीही चांगलं, म्हणजे त्याच्यावर हे दुसरं पीक झालंच पाहिजे. आणि सर, काय होतंय आता आजची जी परिस्थिती महाराष्ट्रामधली, या सांगायची काही गरज नाही, आपण सगळे शेतकरीच आहोत. तर मराठवाड्यामध्ये खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, कापसाला वगैरे भाव नाही आहेत, काही नाही आहेत. तर आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही? आता शेतकऱ्यांना तेच, आपण मल्टिपल क्रॉपिंग मागाशी बोलल्याप्रमाणे, हो, की याच्यामध्ये आता ज्याला बाजार नाही आहे ठीक आहे, ते आपलं पारंपरिक पीक आहे, थोडंफार प्रमाणात तेही करायला काही हरकत नाही. पण नवीन एखादा आपल्या एरियामध्ये कोणता पीक येतं का, अच्छा, त्यानुसार आपला एखादा पर्याय आपण शोधता आला पाहिजे. आता मराठवाड्यामध्ये पोकरासारखी एकदम चांगली योजना चालू आहे की शेडनेट मिळतं आहे त्यांना, सबसिडीचा रेट चांगला आहे त्यांच्याकडे. एवढं सगळं असताना जर त्यांनी थोडं जरी स्केलवर सबसिडी केल्या, थोडं पाणी आहे आपलं, नॉर्मल शेडनेटमध्ये जरी वेगवेगळे पिकं घेतले, लोकल बाजारांमध्ये विकू द्या, खाणारी वस्तू ती खायला लागणारच आहे, कोणाला नाही लागत असा विषय नाहीये. मग त्यांनी थोड्या प्रमाणामध्ये जरी विकत राहिले तरी त्यांचं सगळं चालू राहते. म्हणजे तुम्ही 10 एकर कापूस करायचा आणि बाजार नाही म्हणून गप्प बसायचं, ते चुकीचं आहे. नाही ना, बरोबर. मग त्याच्यापेक्षा आपण थोडं पिकं दुसरे केले, जगण्या इतकं साधन तयार केलं, त्यातून मोठ्याच पिकातून पैसे तर मिळणारच आहेत. त्यापेक्षा आधी जर आपल्याकडं स्ट्रेस नसेल पैशाचा, रोजचं डेलीचं बेजेचं आपलं त्या पिकातून भागत असेल तरकारीच्या, तर काही हरकत नाही. जे पीक येईल ते तरी करा ना कमीत कमी. 100%. सर, ज्यावेळेस आपण तोडणी करतो, तोडणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? तोडणी करताना फळं नाही, असे सरळ फळं असते आपले, फळ आता सरळ असताना ना याच्या इथं पाहिजे देठाचा, का हा देठ सरळ खाली येण्यात येतं, त्याच्याचा अपोजिट साईडला असं वर करायचं फळ, आणि नॉर्मल असं हलकासा वर हात द्यायचा फक्त, बस असं फळ हे कट होऊन जातं, जेणेकरून त्याच्या फांदीला काही प्रॉब्लेम येत नाही आणि फळाला काही प्रॉब्लेम येत नाही, काही एकदम क्लिअर. प्रेक्षकांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जी आपली वांग्याची लागवड असते याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. सरांनी त्यांचा एक्सपिरियन्स आपल्यासोबत पूर्ण असा शेअर केलेला आहे. जर सरांची शेती आवडली असेल, उद्योग मार्च हे काम आवडलं असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन बिझनेससोबत, तोपर्यंत जय हिंद.